छबुआ माँ बैलगाडी खाली बसलाय शांत हो. काल रात्रीला काय झालं? काल रात्रीला मी आपलं बैल घेऊन एसीकडे पोहोचलो होतो. अरे रात्री तोफ झाली होती, एसीचा दरवाजा बंद झाला होता. अरे बाबा, अरे मग मी बैल सोडलं अरे बांधलं, अरे मी तिथंच अंग टाकलं. रातच्याला कोणीतरी माझ्या कंसिलच मारली, मला काहीच कळलं नाही. अरे समोर चांदण्या दिसायला लागल्या मला. अरे पण एवढ्या जोरात कुणी मारलं रे तुला? भूताना तू बघितलं? भूताला? भूताला बघितलं असत तर इथं जिथं उभा असतो का? हुजूर, आमच्याकडून काही गुस्ताखी झाली का? अब कितना डरोगे होने वाले पेशवाजी, ये शोभा नहीं देता आपको. नहीं, आपण एवढ्या तातडीने आम्हाला बोलवलं म्हणून आज हम बहुत खुश हैं यहां पर. काय झालं हुजूर? ये नजराने खास आपके लिए. हो हुजूर, पण हे सगळं कशासाठी काही कळेल का आम्हास? पहली बार तो आपने कोई सही काम किया है, उसके लिए इतना तो करना ही पड़ेगा ना. एकदम सही वक्त पर आपने इस भूत को जगाया है. अब पूना पर इस शैतान की आड़ में शेरा कहर बरसाएगा. आपके दिमाग से पैदा हुए इस भूत ने हमारा काम बहुत आसान कर दिया बिनी वाले. हुजूर, पण याच्याशी तर माझा काहीच संबंध नाही. मतलब? हुजूर, हे भूत आम्ही जागृत केलेले नाही, हे सगळे प्रताप त्या बाजीचे आहे. अहो, आम्हाला खबर मिळाली आहे की तोच गेला होता भूताच्या वाड्यामध्ये. अहो हुजूर, हे फार भयाड आहे पिशाच. मागील समय पण आलं होत, त्यावेळेस आम्हीच पूजा पाठ करून मडक्यात जेर बंद करून भूताच्या वाड्यात ठेवलं होत. इतना डरो मत बिनी वाले, भूत है कोई आदमी थोड़ी है, क्या कर लेगा? काय करेल, आता काहीच नेम नाही हुजूर. अहो मागील समय आला होता तेव्हा शेकडो लोकांना बुडवले होते, आणि यावेळेस तर आता वस्तू आणि माणसं फेकून प्रवेश केला आहेत. हे पिशाचे काय उच्छाद मांडेल हे आता त्या गजाननालाच ठाऊक हुजूर. फिर तो पूना पे जो आफत आने वाली है उसका जिम्मेदार बाजी है. फिर तो हमें लगता है आप उसे सजा दिलाए बगैर दम नहीं लेंगे. क्यों बिनी वाले जी? जी 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 हुजूर, आओ त्या बाजीला त्याच्या प्रमादाची शिक्षा मिळायलाच हवी. तो फिर इंतजार किस बात का है? भाजी को सजा दिलवाने की तैयारी शुरू कीजिए. आओ हुजूर, आओ, पण ते कोतवाल काही ऐकण्यातले नाही.
आम्ही आत्ताच कुडकर्णी सरदारांच्या घरी जातो, ते आणि खंडेराव सरदार मिळून बाजी जेरबंद करतील नक्कीच. फक्त हुजूर, सरदारांवर आपली काही मेहर नजर झाली ना तर मग काही अडचण येणार नाही. खंडेराव जी और कुलकर्णी जी के लिए ये खास सौगात. बाकी बाजी कहां कहां जाता है इसकी खबर आपको मिलती रहेगी. बस खंडेराव जी को तैयार कीजिए. जी 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 हुजूर, हो आता आपण आजी बात काळजी करू नका. हो खंडेराव सरदार असे खूप दिवस झाले मोहिमेवर गेले नाहीये. आता बघा आम्ही काय करतो हुजूर. मुबारक. इस शैतान का पूना में ऐसा कहर बरसाओ कि लोग उसके नाम से भी कांपने लगे. और शैतान का नाम क्या है? शेरा. जागी झालीस का? अजून झोपली नाहीस? बाहेर जायचा विचार नाही ना? हो. नाही बया, बाहेरचं वातावरण बरं नाही. कसल्या कसल्या खबरी यायला लागल्यात. भूत पिसळलंय म्हणे भूत. म्हणून तर मला बाहेर जायचं. किल्लेदारांची विचारपूस करायला नको. कसं जाऊ हेच कळत नाही. बाहेर ती शेवंता, खाली कादीर चाचा, बडी बिला सुद्धा आत्ताच सुचलं हे सगळं. कादीरच्या खाली नाही की त्याला काय भूतान बितान धरून नेलं नाही ना? जाऊ दे मला. नाही रे, कुठं जायचं नाही तू. अगं काय भूताचं भ्या आहे की नाही तुला? छबू मामा, आता सकाळ होत आली आणि सकाळी भूत बीत काही नसतात. तू दिवे मालवून घे आणि दरवाजा नीट लावून घे. अगं पण बीन काही नाही, मी सांगते तेवढं आहे. हा जा. कोण आहे? छबू आमा, छबू आमा. ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा, भद्रं पश्येमक्षभिर्यजत्रा, त्रैरङ्गे स्तुष्ट्वा सत्सनुभिः विषेम देवहितं यदायुः. तसत्राज
अभिषेकाचा दिवस नाही आहे, पण त्या पिशाच्याचं संकट येण्यापूर्वीच टळावं म्हणून हा होम सुरू आहे. आपण सर्वांनी गजाननाच्या चरणी प्रार्थना करावी. बाजी, तू भूताच्या वाड्यात गेलतस, कळलं? काय केलंस बाबा हे? मी काय केलेलं नाही. अरे मग येशीचे दरवाजे कधी नाही ते असं अचानक कसं काय उघडलं? तुम्ही आता उगाच भूताचा पाल्या चघत बसू नका. गस्तीला आला तर गस्त करा, जावा. आज तुम्ही एकटच? मामा कुठे? घरी. मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं. बोला की. काल पहाटे मी खाली उतरत होते तर कुणीतरी मला खिडकीतून खाली ढकललं. कुणी? ते नाही माहित, पण मी छबुआ मला जायला सांगितलं आणि दार ढकलून घेतलं. खाली उतरायला लागले तर मागून कोणीतरी मला जोरात धक्का दिला. कोण होतं हे मला कळलं नाही, पण सगळीकडे भूत पिशाची वार्ता आहे. म्हणजे भूत तुमच्या वावनखणी बद्दल पोचलं असं म्हणायचं? नाही, तसं म्हणायचं नाहीये मला, पण तुम्ही भूताच्या वाड्यात गेला होता तेव्हा भूत तुमच्या हातातून निसटलं का? खरं कायच करणार, प्रत्येक जण येगळेगळे बोल, पण मी जेव्हा भूताच्या वाड्यात गेलो तेव्हा माझ्या नजरेला असं काय आलंच नाही. परत एकदा वाड्यात जाऊन बघायला पाहिजे. जुनी जाणती माणसं म्हणतात तर खोटं कसं समजायचं? ज्यानं भूताला जागृत केलं त्याच्या घरावर भूत घाला घालतो असं म्हणतात. मला फार काळजी वाटते. मी अजिबात काळजी करणार. मी भूताला जागे केलेलं नाही, पण हा, ह्या भूताचा छडा लावलाच पाहिजे. मी परत जाऊन वाड्यात बघून येतो. भूताला कोणून ठेवलेलं मडकं तिथं आहे का नाही? पण उगाच जोखीम कशाला? नाही, याची खातर जमा केल्याशिवाय या अफवा बंद नाही होणार. मी येऊ तुमच्या सोबत? अजिबात नाही, बाई माणसाचं काम नाही. तुम्ही पुन्हा बाई माणसावर आला? नाही, उग कशाला येत आहे तुम्ही असं म्हणले? नाही, पण भूत जर बाई माणसाचं असेल तर माझी मदतच होईल ना तुम्हाला. काय बी कारण देऊ ना, बाप्याचं बाईचं काय फरक पडतो त्याला? मी येणार, मी तुम्हाला एकट्याला नाही जाऊ देणार. पण तुम्ही तिथे येऊन काय करणार? तपासून. ते कोतवालीचं काम. कोतवाली तपासणी कशी करते हे बघायला येणार. खरी तरी ऐकत जावा की माझं. ऐकण्यासारखं सांगा मग तुम्ही. बस, मी ठरवलं, मी येणार. बोलण्यात कधी ऐकणार आहे का तुम्ही? पण भूत बोकांनी बसलं तर माझ्या नावानं खड फोडू नका. तुम्ही सोबत असताना भूत आसपास सुद्धा येणार नाही माझ्या. असं दाण गायची असे बाबा तुम्ही. आपलं माणूस आहेच असं. काय काय नाही, चल चल. अहो इकडं कुठं? भूताचा वाडा तर. चला पोस्टर कर. पुण्यावर एकामागून एक जी विघ्न येत आहे ती आपणास दिसत नाही की आपण नजरेआड करता? कुणाची हिंमत झाली त्या पिशाच्याच्या वाड्यात जाण्याची? प्रथमच वेशीची दारे मध्यान्न रात्रीला उघडली गेली याचं गांभीर्य येते का तुमच्या ध्यानात? आपल्याच सैनिकांचं मनोधैर्य खचलं तर तुम्ही एकटे जाणार आहात का वेशीवर पहारा द्यायला? आम्हास बातमी मिळाली की कोतवालीतल्या बाजी शिलेदारानं पिशाचे जागृत केलं आहे. तोच गेला होता ना तिथे?
शेवटी कोतवालांचा लाडका शिलेदार, कोण काय बोलणार त्याला? मुळात तिथे जाण्यास बंदी असताना तो गेलास कसा? हे कोतवालच जाणत असणार की आपल्याला ही कल्पना न देता गेला बाजी तिथे. आपणास कल्पना न देता बाजी तिथे गेला असेल तर त्यास शिक्षा व्हायलाच हवी. त्या बाजीमुळे फार मोठा अरिष्ट आलाय पुण्यावर. आम्ही तपास करू आणि ठरवू जे योग्य ते करावे. गादीरोहण सोहळा जवळ येतोय. काही दिवसात साताऱ्याहून वस्त्र निघतील. नातूंच्या वाड्यातून बालकृष्णाची पालखी निघेल. पिशाच्याचं सावट नको या सगळ्या सोहळ्यांवर. जी आपण निश्चिंत राहत. कुठल्याच सोहळ्यात कसलेच विघ्न येणार नाही याची आम्ही जबाबदारी घेऊ. आणि विघ्न आले तर? तसे झाले तर आपण स्वतः आमचे शिर कलम करावे. पुण्यास तुर्तास तरी पिशाच्या पासून कसलाही धोका नाही. या प्रकरणात आम्ही जातीने लक्ष घालू. वेशीचे दरवाजे पिशाच्याने उघडले की यामागे अजून कोणी गनिम आहे याचा आधी तपास करायला हवा. आणि पिशाच्यात असेल तर? तसं असेल तर पुन्हा शांतीपाठ आणि होम हवन करून पिशाच्याच बंदिस्त करू. पण आधी नेमकं हे पिशाच काय याचा तपास करायला हवा. आणि तो आम्ही लवकरात लवकर करू. भूताच्या वाड्यात जायचं सोडून आपण परत इथं का आलोय? नक्की काय तुमच्या मनात? इथनच मी भूताच्या वाड्यापतूर पोचलो होतो. मागच्या वक्ताला आलो तेव्हा संशयील असं काय दिसलंच नाही. म्हणले एकदा जाऊन बघूच, सापडला तर काय पुरावा सापडल मी. पण भूत कशाला भुयार खणल इथनच आयला? नाही, हे माणसाचंच काम आहे. हो, इथून ये जा करणाऱ्या माणसानंच भूताला जाग केलं असणार. भूत की माणूस ते कळलंच लवकर. काय झालं? भीती वाटत असेल तर आपण हिरा आणि भीती शक्यच नाही. हा, आणि बाजी संकट असताना घाबरायचं कारणच नाही. चला. Thank you.
हे बघा, हेच ते मडक. भूताने याच मडक्यात जेरबंद केलं असणार. उघडून बघूया. नको. आता काय घाबरताय? आणि जर भूत असलं तर ते आधीच बाहेर पडले, मग उघडलं तर बिघडलं कुठं?